नमस्कार मैत्रिणी, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ड्रॉइंगवरती। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण माझ्याकडे हा जुना टी शर्ट पडला आहे बघा, एकदम जाडमध्ये आहे, याचा कलर बघा थोडासा डल झालेला आहे, म्हणून मी याचा वापर बघा करणार आहे। यापासून आपण सुंदर असं पायपूस न बनवणार एकदम सोप्या पद्धतीने। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। आता काय करायचं आहे, दुसरं कुठला पण बघा, एक जुना बघा कॉटनचा मी फरकर घेतलेला आहे। आणि जर टी शर्ट जर तुमचं जास्त असेल तर तुम्ही ते घेऊ शकता किंवा एक पॅन्टचं कापड बघा खाली बेसाठी घेऊ शकता। तर जाड आहेत बघा, म्हणून एकच मी टी शर्ट घेतलेलं आहे। बघायचं आपण असे एक कट आहेत ना, एक कट करून घेऊ। या पद्धतीने बघा दोन भाग करून घेतले आहे। आता हा परकर आहे बघा, आपला डबल फोल्डचा आहे। आता या साईड आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। जो परकर आहेत ना तो आपण कट करून घेऊ। एक इंच वरती आपल्याला असं शिलाई मारून घ्यायचे आहेत बघा, इथे एक एक इंच वरती, एक ते दीड इंच वरती असं असं करत बघा। आता मी या सर्व शिलाई करून घेते, म्हणजे आपण शिलाई मारलं सोपं जाईल। तुम्ही एखादी पट्टी वगैरे पण घेऊ शकते। बघा या पद्धतीने आपण अशा लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। त्याचं स्टिचिंग दाखवते मी याची करायचं आहेत बघा, जे आपण लाईन ड्रॉ केलेल्या आहेत ना एक इंचावरती, त्याला बघा अशा सरळ शिलाया देऊन घ्यायच्या आहेत। तुम्ही मध्ये पिनअप वगैरे पण करून घेऊ शकता। आणि हा जर टी शर्टचा कापडा असल्यामुळे याचे काही धागे दोरे काहीच निघत नाही, त्याच्यामुळं खूप छान सुंदर असं पायपूसणं तयार होतो। मग त्या व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा। तर मी पूर्ण शिलाया असं मारून घेते आणि तुम्हाला दाखवते। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण इथे शिलाई आहेत ना, या सर्व मारून झालेल्या आहेत। आता आपण काय करायचं आहे, जो खालचा कापड आहेत बघा, आपण जो कॉटनचा खालचा कापड घेतला आहे तो सोडून द्यायचा आहे, फक्त टी शर्टचा वरचा कापड आहेत ना तो आपल्याला पकडायचा आहे। आणि या पद्धतीने बघा
कट करून घ्यायचे आहे. जेवढे आपण सुलाईच्या मध्यभागी आहेत ना तेवढे पूर्ण कट करून घ्यायचे या पद्धतीने. तर आता कट करून घेते. एकदम मऊ सुद्धा असं पायपूस ना आपलं तयार होतं. या ठिकाणी बघा आपलं सुंदर असं पायपूस तयार झालं आहेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ही पद्धत पण कसं वाटली ते पण सांगा. व्हिडिओ जरा असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल जर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. तर आता मग धन्यवाद, भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पाठीमागचं सुद्धा फिनिशिंग बघू शकता आणि पुढची पण बघू शकता. आणि यामध्ये आपण बघा खालच्या साईडने पण कॉटनचेच कपड्याचे टाकलेले आहेत आणि वरच्या साईडने टी शर्ट टाकले आहेत सुंदर असं. धन्यवाद.